भिवंडी तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत सरपंच महेंद्रजी पाटील यांचे आवाहन, जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल बंद ठेवा, चला उपोषणाला बसूया, महेंद्र पाटील यांना साथ द्यायला। खारगाव गावातील नागरिकांच्या बरोबर आपल्या मागण्यांसाठी उपोषण मालोडी टोल नाका येथे करण्यात आले। यावेळी गाव विकास समितीचा जाहीर पाठिंबा सरपंच महेंद्रजी पाटील, ओमजी मुकादम, कमलाकर टावरे, गणेशजी गुळवी, सर्व ग्रामस्थ, खाजगीकरणाअंतर्गत बांधा वापर करा हे हस्तांतरित करा, मानकोली अंजूर फाटक ते चिंचोटीपर्यंत काँक्रिटीकरण करणे, अपूर्ण कामे पुरी करणे किंवा पथकर वसुली नाका बंद करणे, अशा मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले। अशा बऱ्याच कामांच्या मागण्या करण्यात आल्या। आमच्या खारगाव गावचे सन्माननीय सरपंच महेंद्र द्वारकनाथ पाटील नैतिक जबाबदारी म्हणून पोषण करते, तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कमलाकर टावरे साहेब, माझे वर्गमित्र इंजिनियर श्री व्यासपीठावर उपस्थित खारगाव पूर्ण करावे, बांधकाम विभाग आहे, बांधकाम विभाग या बाबतीत सक्षम आहे, आमच्या श्रेय घेण्याची गरज नाही मित्रांनो, हे प्रत्येकाचा अध्यक्ष सातत्याने आम्हाला आंदोलन करावी लागतात, उपोषण करावी लागतात, किती लाजिरवाणी गोष्ट आहे। चार वर्षापासून तर अशीच आंदोलनं होतात, कोण काचा फोडून जातात तर कोण काय करून जातात, ते करायला पण पाहिजे, कारण हा रस्ता जेव्हापासून सुप्रीम कंपनीच्या देखरेखीखाली किंवा सुप्रीम कंपनीने त्याचं दुरुस्ती आणि रस्ता बनविण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि ते कॉन्ट्रॅक्ट सुरू झाला असतानापासून, आता वास्तविक हा रस्ता हा सुप्रीम कंपनीने सरकारला काँक्रीटचा करून द्यायचा होता, पण त्यांनी तो जेव्हापासून चालू केला तेव्हापासून कुठेही काँक्रीटचा रस्ता मला काही दिसला नाही, कारण माझं एक दिवसातून दोन दिवसातून इथे येणं जाणं असते, आणि कधीही जो आपल्याला अहमदाबाद हायवे किंवा घेऊन जातात तसा मला कधीच दिसला नाही, खड्ड्या खुड्ड्यांशिवाय हा रस्ता कधीच दिसला नाही आत्तापर्यंत, ते खड्डे पडले पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात की तेवढ्या परता भरायचा, तो मग की कसं भरतात, अर्धा खड्डा भरतात अर्धा सोडून देतो, तो पुन्हा 8 दिवसात 10 दिवसात हे होतो तुटतो, आणि त्या ह्याच्यामुळं लोकांना कितीतरी लोकांना आत्तापर्यंत इथे ॲक्सिडेंटमध्ये काहींचे हातपाय मोडले असतील किंवा काहींना दगा झाला असेल, फटका झाला असेल, ॲक्सिडेंटमध्ये वारले असतील, तर ह्या सुप्रीम कंपनीला आणि प्रशासनाला म्हणजे एवढीच एक विनंती आहे की तुम्ही हा रस्ता आम्हाला लवकरात लवकर चांगला करून द्यावा, आणि जोपर्यंत तुम्ही हा रस्ता चांगला करणार नाहीत किंवा व्यवस्थित झाला नाही असं आम्हाला वाटत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहील, आणि महेंद्र पाटलांना ह्या पंचकृषीतील लोकांनी सर्वांनी यासाठी पाठिंबा द्यावा ही मी त्यांना विनंती करतो। या लाज वाटते ती आम्हाला आंदोलन करावी लागते या गोष्टीची, आज चांगले रस्ते मिळावे, चांगल्या सुविधा मिळाव्या या प्रत्येक नागरिकाला देणं हे शासनाचं कर्तव्य असताना आम्हाला त्या सुविधांसाठी आज आम्हाला झटावं लागतंय, ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। मित्रांनो, रस्ते खराब झाल्यात त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही। आज मी एक सकाळी व्हिडिओ पाहिलाय, किती मोठा उद्रेक, माणसाच्या पलीकडचा जो एक उद्रेक असतो तो उद्रेक त्या व्हिडिओ मध्ये मला दिसला, शोकांत वाटत मी प्रत्येक अधिकाऱ्याकडे। मी परवा आमचे मित्र ओम मुकादम सरपंच साहेब यांची एक मीटिंग सुरू असताना मी तहसीलदारांकडे गेलो, अहो मीटिंग या आपल्या रस्ते दुरुस्ती करण्याचं आणि मीटिंग घेतो आपण तहसीलदारांकडे केवळ सहानुभूती म्हणून, अवघी सहानुभूतीची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला स्पष्ट शब्द आजचं जे तुमचं उपोषण आहे
ते कशाबद्दल आहे आणि आतापर्यंत किती अपघात झाला आणि टोल नाक्याची पुढली भूमिका तुमची काय राहील, काय सांगाल तुम्ही? हा उपोषणाचं एकच ध्येय आहे की अनेकांनी आंदोलन केले, गाव विकास समितीने आंदोलन केलं, विविध पक्षांनी आंदोलन केलं, टोल नाके फोडणे आणि PWDवाले येतात, पोलीस लोक येतात, तहसीलदार येतात, आश्वासन देतात आम्ही 10 दिवसात करतो, आम्ही 15 दिवसात करतो, आम्ही 20 दिवसात करतो, आम्ही याशिवाय. पण आमचा आज आंदोलनाचा एकच विषय की माझे प्रमुखाने 11 मुद्दे आहेत, ते 11 मुद्दे वर्षाचे असतील, पण माझा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्ही जर लोकांकडून जर काय वसुली करत असाल तर लोकांना सुविधा का देत नाही? आमची एकच मागणी असेल, तुम्ही पूर्ण रस्त्यावर पडलेले रस्ते खड्डे आहेत ते पूर्ण भरून घ्या, मगच टोल वसुली करा. आणि ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. आतापर्यंत किती अपघात झाले असतील? आतापर्यंत कमीत कमी 25 ते 30 लोकांचे बळी गेलेले आहेत तिथे. किती लोकांचे पाय मोडलेले आहेत, किती लोक अजूनपर्यंत त्यांना व्यवस्थित चालता येत नाही, त्यामुळे काय जीव घेण्यासाठी रस्ते आहे का? असं आम्ही ज्या 11 मागणी केल्या आहेत त्या आम्हाला वर्षभरात दिल्या तरी आम्हाला चालतील, पण आमची प्रामुख्याने आजची जी मागणी आहे का पूर्ण रस्ता दुरुस्ती करा, मगच टोल वसूल करा. आमचा पूर्ण विरोध आहे. टोल वसूल करून तुम्ही जर रस्त्यावर सुविधा देत नसाल तर आम्ही इथून उपोषण सोडणार नाही. पुढली भूमिका काय राहणार तुमचं? पुढली भूमिका हीच, जर का आम्हाला ते टोल बंद करून आम्हाला हे करत असेल तर आम्ही उपोषण करू आणि पुढल्या वर्षाने आम्ही पुन्हा जर रस्ता कॉन्क्रिटिंग पूर्ण जरी शब्द दिलेला आहे, जी जी आश्वासन देतील ते वर्षानंतर जर नाही झाली मग आमची पूर्ण भूमिका हीच असेल. आक्रमक भूमिका असेल, आक्रमक भूमिका असेल. आम्ही कायदा मग बाजूला ठेवून कायदा हातात घेऊन आम्ही पुढे भूमिका घेणार. आपण एक सरपंच पण आपण गेलेले आहेत, तरुणांचे पण गेलेले आहेत, तर त्याबद्दल तुमची भूमिका आता कशी राहील? बघा आता मी आता सरपंच आहे ना, तर सांगतो बघा जो आम्हाला असं वाटते का या घरी हे झालं ते झालं आम्ही मदत करावी, पण मदत करून त्यांची ती गेलेली घर निघून येत नाही ना, त्यांचा गेलेला जीव, त्या घरातला गेलेला जीव, त्यांच्या घरातला गेलेलं ते काय हे असेल आसरं पसरं ते निघून जातात, ते आम्ही करू शकत नाही. आम्ही मदत करू शकतो, मदत कितपर्यंत आहे? जीव गेला तर मदतीचा काय प्रश्न आहे? अरे मग तुम्ही मागणी केली आहे मदतीची, पण मागणी केलेली आहे, मदतीची मागणी केली आहे, त्यांना इन्शुरन्स पास व्हावा. प्रथमतः आता इथे पालकमंत्री येऊन बोलले का बाबा ॲक्सिडेंट झाल्यानंतर केसी करा, आणि PWDवाले सांगतात का आम्ही पत्र देतो का आम्ही फिर्यादी आम्ही बनवू ना तुम्ही हे करा, आजपर्यंत पत्र पण दिला नाही आणि केसी पण नाही झाल्या, पोलीस स्टेशन केस पण घेत नाही. पोलीस स्टेशन तर एकच ब्रांचलमध्ये आहे, तर तुम्ही PWDचं आम्हाला पत्र द्या, पत्र द्या, पत्रानुसार आम्ही केसी करतो. पण ते आजपर्यंत पत्र पण नाही दिलं, फक्त आश्वासन देतात ना, खोटे आश्वासन देतात. त्यांचे आश्वासन आम्हाला बळी पडायचं नाही. जर ते टोल नाका बंद करत असेल तरच आम्ही उपोषण सोडणार, नाही तर उपोषण आम्ही कायम ठेवणार. ओके, आजचा आपला मुद्दा एकच आहे, तो बोललो तो उपोषण सोनिया.